भंडाऱ्याची उधळण म्हणजे चौकी परिसरात ज्वेलर्स वर्कच्या दुकानावरती दरोडा टाकण्यात आलाय. 2,82,00,000 दागिन्यांवरती हा डल्ला मारण्यात आलाय. दुकानाचं शटर तोडून ही चोरी करण्यात आली. 5.5 किलो सोनं आणि 9 किलो चांदी याचा ह्यामध्ये समावेश आहे. सीसीटीव्ही देखील चोरांनी पळवलेला आहे. सध्या पोलीस अधिक तपास करत आहेत. मुंबईतल्या काळा चौकीमध्ये आपण पाहतोय ज्वेलर्सच्या दुकानावरती दरोडा टाकण्यात आला. 2,82,00,000 दागिन्यांवरती हा दरोडा टाकण्यात आला. दुकानाचं शटर तोडून ही चोरी करण्यात आली. जवळपास 5.5 किलो सोनं आणि 9 किलो चांदीची इथे चोरी झालेली आहे. आणि विशेष म्हणजे सीसीटीव्ही देखील ह्या चोरट्यांनी पळवलेला आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे पशुधन चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीला लातूर जिल्ह्याच्या उदगीर ग्रामीण पोलिसांनी गजाआड केलाय. गेल्या काही महिन्यांपासून उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पशुधन चोरीच्या गुन्ह्यामध्ये वाढ झाली आहे. यासंदर्भात जवळपास 8 तक्रारी उदगीर ग्रामीण पोलिसांना प्राप्त झाल्या होत्या आणि या पथकाला सदर गुन्ह्याचा तपास करण्यात यश आलं आहे. 5 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून काही गायी म्हशी बैलही सापडलेले आहेत. अकोला स्थानिक गुन्हे शाखेनं मोठी कारवाई केली. शेतकऱ्यांच्या शेतातून धान्य चोरी करणाऱ्या अट्टल चोरांच्या टोळीतील 3 जणांना बेड्यात ठोकले आहेत. या आरोपींकडून 11 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जवळपास 150 क्विंटल सोयाबीन, तूर, हरभरा, गहू या धान्यांचा इथे समावेश होता. विजेवर धावणाऱ्या 100 पेक्षाही अधिक बसगाड्या 2021 पर्यंत बेस्टच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. त्यामुळे ताफ्यातील विजेवरील बसगाड्यांची संख्या वाढून 200 घरात पोहोचेल. केंद्राच्या FAME II अंतर्गत बेस्टच्या ताफ्यात 340 बसगाड्या दाखल करण्याचा निर्णय झाला होता. यामध्ये 200 मिडी आणि 140 एकमजली बसगाड्यांचा समावेश आहे. मिडी बसमध्ये काही वातानुकूलित तर काही विना वातानुकूलित बसेस आहेत. सुपरफास्ट घडामोडीनंतर होऊया पुढच्या बातमीकडे. लडाखमध्ये भारताला मोठा विजय मिळालाय. योग्य रीतीनं दबाव आणल्यामुळे पँगाँग लेकवरून आपलं घुसखोर सैन्य चीनला मागे घ्यावं लागलंय. फिंगर 8 पर्यंतच्या भागावर पुन्हा एकदा आपलं वर्चस्व प्रस्थापित झालंय. पँगाँग लेकवरून चीनची संपूर्ण माघार. फिंगर 5 ते 8 दरम्यान सर्व जेट्टी हटवल्या. लाल मातीतली कुस्ती म्हणजे